नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्राईव्हवर फाईल फोटो जे असतात ते आपण गुगल ड्राईव्हवरून व्हॉट्सअपवर किंवा इतर कुठल्याही सोशल ॲपवर कशाप्रकारे शेअर करायचे सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा, आता सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे ते गुगल ड्राईव्ह ॲप आपण असं ओपन करू. आता ओपन केल्यानंतर आपल्याला इथं माहिती आहे की आपण याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड कशाप्रकारे करायचे आपण पाहिले. तर आता एखादं डॉक्युमेंट, समजा एखादी PDF आहे, ते आपल्या विद्यार्थ्याला आपण कशी शेअर करायची. तर बघा, आता त्याचे दोन प्रकार आहे. एक आपल्याला ती PDF जशी आहे तशी पाठवता येते आणि दुसरी जर आपल्याला लिंक शेअर करायची असेल तर आपल्याला लिंकसुद्धा शेअर करता येते. तर आता आपण PDF जशी आहे तशी कशी पाठवायची, तर आपण बघा त्या PDF असं आपण इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ते PDF इथं ओपन होते. बघा, आता ही PDF ओपन झालेली आहे. आता काय करायचं, आपण तीन डॉटवर क्लिक करायचं. तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक ऑप्शन येते, बघा वरच्या साईडला शेअर ऑप्शन येते आणि दुसरं ऑप्शन येते सेंड कॉपी. तर आपण काय करायचं, सेंड कॉपीवर क्लिक करायचं. बघा इथं, आणि सेंडवर कॉपीवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ज्यावरती शेअर करायचं आहे ते सगळं आपल्याला इथं दिसते. बघा, व्हॉट्सअप आलं, गुगल ड्राईव्ह आलं, जीमेल आलं, क्लासरूम आलं, टेलिग्राम आलं. आपल्याला जिथं हवं तिथं आपण यावरती क्लिक करून ती फाईल आपण शेअर करू शकतो त्या ऑप्शनवर. आता हे सेंड झाली फाईल. आता आपल्याला ही फाईल समजा शेअर करायची तर कशाप्रकारे परत आपण ही फाईलची ओपन करायची. ओपन झाल्यानंतर आपल्या इथे तीन डॉटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आता बघा, आपल्याला शेअर करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, इथं एक लिंक शेअरिंग ऑफ ऑप्शन आलेलं आहे. बघा, लिंक शेअरिंग ऑफ. आता या लिंक शेअरिंग ऑफला आपण काय करायचं, याच्यावरती असं क्लिक करायचं आणि ते आपण ऑन करून घ्यायचं. याच्यावर एक दोन वेळा आपण क्लिक करायचं म्हणजे ती लिंक आपली काय होते, इथं टर्निंग ऑन लिंक शेअरिंग ते ऑन होते. ऑन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ती लिंक आपल्याला शेअर करायची किंवा कॉपी करूनसुद्धा आपल्याला शेअर करता येईल. तर बघा, आता आपण लिंक शेअरिंग आपली ऑफ होती, आता ग्रीन कलरमध्ये लिंक शेअरिंग ऑन झाली. आता हे ऑन झाल्यानंतर आता आपल्याला काय करता येईल, ही जी PDF आहे याची कॉपी, ही लिंक कॉपी करता येईल आणि शेअर करता येईल किंवा डायरेक्ट आपण या शेअरवर आपण क्लिक करून ही जी PDF आहे ही PDF आपण बघा अशा प्रकारे ज्याला पाठवायचे त्याला आपण इथं पाठवू शकतो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला गुगल डॉक्युमेंटवरचे जे डॉक्युमेंट आहेत ते अशा प्रकारे आपल्याला शेअर करता येतात किंवा सेंड करता येतात. तर व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.